वळूयात पंढरपूरच्या बातमीकडे. पंढरपूर इथं विठोबा आणि रखुमाई यांचा विवाह सोहळा हजारो भाविकांच्या साक्षीनं उत्साहात संपन्न झाला. श्री विठ्ठल आणि रुक्मिणीच्या विवाहाच्या निमित्तानं सर्व मंदिर सुंदर अशा फुलांनी आकर्षक पुष्परचना करून सजवण्यात आलं होतं. श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेस आज शुभ्र अशा पोशाख परिधान करण्यात आला. रुक्मिणी देवीला मोत्यांच्या अलंकारांनी सजवण्यात आलं. मंदिराच्या मुख्य सभा मंडपात श्री विठ्ठल आणि रुक्मिणी देवी यांचा विवाह सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या प्रतिकात्मक मूर्तींना शुभविवाहावेळी नवीन वस्त्रमूर्ती अलंकार घालून सजवण्यात आलं. या मूर्ती लग्नमंडपात आणून दोघांमध्ये अंतरपाठ धरून देवा ब्राह्मणांच्या आणि हजारो भाविकांच्या साक्षीनं मंगलाष्टकांच्या घोषात हा विवाह सोहळा संपन्न झाला. हा नयनरम्य विवाह पाहण्यासाठी महाराष्ट्र आणि इतर राज्यातील भाविकांनी मंदिर आणि परिसरात अलोट गर्दी केली होती. आज वसंत पंचमी आहे आणि माघ शुद्ध प्रतिपदा ते माघ शुद्ध पंचमी या कालावधीमध्ये दरवर्षीप्रमाणे विठ्ठल पांडुरंग आणि रुक्मिणी यांचा विवाह सोहळा आम्ही सर्वांनी साजरा केला. वसंत पंचमीला श्रीपंचमी असंही म्हणतात. श्रीपंचमी या अर्थानं की लक्ष्मीचा प्रगट दिन सुद्धा आजचाच आहे. कामदेव जो प्रगट झाला तो आजच्याच दिवशी झाला. सरस्वतीचं प्रागट्य सुद्धा आजच्याच दिवशीचं मानलं जातं. विवाह सोहळ्यासाठी आज मंदिरामध्ये सुमारे 2000 भाविक उपस्थित होते आणि दर्शन रांगेमध्ये सुमारे 50,000 भाविक आत्ता उपस्थित आहेत. विवाह सोहळा संपन्न होताना ज्याप्रमाणे पारंपरिक पद्धतीने हळदी समारंभ होतो त्याप्रमाणे हळदी समारंभ झाला. पाद्यपूजेच्या वेळेला या हळदी लावण्याचा कार्यक्रम दोन्ही मूर्तींच्यावरती आपल्याला इथे झालेला आहे. त्याच्यानंतर रितसर वाजत गाजत ते समारंभाच्या ठिकाणी मूर्त्या आणण्यात आल्या. त्यानंतर रितसर अंतरपाठ धरून मंत्रोपचारासकट मंगलाष्टका म्हणून विवाह सोहळा संपन्न झाला. ही परंपरा सुमारे 400 वर्षापासून आपल्याकडे सुरू आहे. तर ती SBN मराठीसाठी अभिराज उबाळे पंढरपूर.